श्रावण महिना म्हटलं की शाकाहारी जेवण हे आलेच आणि शाकाहारी जेवण म्हटलं की काही ना काहीतरी गोडदोड हे आलेच कोणतेही सणासुदीला किंवा अचानक पाहुणे आले तर काय बनवायचं हे जर सुचत नसेल तर यावर अतिशय उत्तम पर्याय म्हणजे ओल्या खोबऱ्याची खीर कविता पाटी रेसिपीज मध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे चला तर पाहूया झटपट तयार होणारी खीर कशी बनवायची त्यासाठी लागणार साहित्य यासाठी एक ओला नारळ तो असा बारीक करून घ्यायचा आहे चार चमचे रवा लागेल एक वाटी साखर लागेल अर्धा लिटर दूध लागेल जायफळ वेलची पूड लागेल जे काही आपल्या घरी अवेलेबल असतील ते ड्रायफ्रूट्स घ्यायचे आहेत आपल्या आवडीप्रमाणे अवेलेबल असेल तर थोडंसं केशर घ्यायचं आहे कढई गॅस गॅसवरती कढई तापत ठेवायची आहे आता यामध्ये एक चमचा साधू तूप टाकायचं आहे तर यानंतर आपल्या घरी जे काही अवेलेबल असतील ते आपल्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स बारीक कट करून घ्यायचे आहेत आणि हे ड्रायफ्रूट्स आपण सर्वप्रथम या तुपामध्ये एकदम मंद आचेवर हे भाजून घ्यायचे आहेत तुम्ही अजूनही चॅनलवर नवीन असाल अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास मात्र लाईक शेअर करायला विसरू नका एकदम आपले रवापूर छान भाजलेले आहेत आता यामध्ये दोन चमचे बारीक रवा टाकायचा आहे तोही एकदम मंदाचे वर छान असा भाजून घ्यायचा आहे रव्याचा आपला कलर बदललेला आहे आता या ठिकाणी एक ओला नारळ याची जी पाठीमागची काळी पाट असते ना ती काढवाय काढायची आहे आणि हा नारळ खिसून नंतर मिक्सरमधून पण थोडा फिरवून घ्यायचा आहे यामुळे आपली खीर ही छान बनते आणि हा आपण खीस वगैरे इकडे भाजत असतानाच एकीकडे गॅसवरती अर्धा लिटर दूध उकळी येण्यासाठी ठेवायचं आहे कारण आपल्याला खिरीसाठी गरम दूध लागणार आहे मंदाचीवर हा खीस सुद्धा खोबऱ्याचा भाजल्यानंतर पाहू शकता एकदम सुट्टा असा होतो तर एक सर्वप्रथम एकदम डायरेक्ट दूध न घालता एक कप गरम पाणी घालायचं आहे आणि या पाण्यामध्येच आधी सुरुवातीला तीन ते चार मिनिट ही खीर चांगली शिजवून घ्यायची आहे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत खीर आता बऱ्यापैकी शिजलेली आहे आता यामध्ये गरम गरम दूध मिक्स करायचं आहे थंड दूध घालायचं नाही आता हे छान मिक्स केल्यानंतर आपण जे केशर भिजवत ठेवलेलं आहे ते पण यामध्ये ॲड करायचं आहे जर तुमच्याकडे केशर अवेलेबल नसेल तर नाही वापरलं तरी चालेल या ठिकाणी पिवळा फूड कलर वापरला थोडासा तरी चालेल आता मध्यम आचेवर ही खीर आपली आता पाच ते दहा मिनटं चांगली शिजवून घ्यायची आहे साखर लगेच टाकायची नाही अगदी पटकन होते आणि आज चवीला तर अगदी अप्रतिम आहे आता आपली ही खीर छान अशी शिजलेली आहे पाहू शकता सतत हलवत हलवत राहायचं आहे जास्त पण दाट घट्टसर बनवून द्यायची नाही कारण थंड झाल्यानंतर दाट सर येते त्यामुळे थोडी सेलसरच ठेवायची आहे आता यामध्ये जायफळ आणि वेलची पूड टाकायची आहे आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे यानंतर आपल्या आवडीनुसार जेवढ्या प्रमाणात आपल्याला गोड प्रमाण लागतं त्यानुसार या ठिकाणी साखर वापरायची आहे आणि पुन्हा एक उकळी आणून गॅस बंद करायचा आहे केशर आणि ड्रायफ्रूट्स अवेलेबल नसतील तरी स्किप केले तरी चालेल काही प्रॉब्लेम नाही तरीसुद्धा ही खीर अतिशय टेस्टी नक्कीच बनते तर नक्की अशा प्रकारे खीर करून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये